माढा लोकसभा मतदारसंघात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडतात. एकीकडे मोहिते पाटील हे भाजप सोडण्याच्या मनस्थितीत असताना भाजप नेत्यांवरील शेतकऱ्यांचा रोष आता सभा बैठकांमधून समोर येताना दिसतोय. तसेच महायुतीमधील काही नेत्यांकडे गेली 5 वर्ष झालेलं दुर्लक्षही विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अंगळत येताना दिसतंय. त्यातून करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना भेटायला जाताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निंबाळकरांना सोबत नेलं नाही, त्यामुळे निंबाळकर यांना गेटवरच गाडीत बसून राहावं लागलं. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर निंबाळकर हे पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे निंबाळकर यांना तिकीट दिल्यानं याच मतदारसंघातील दुसरे इच्छुक नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. मोहिते पाटील यांची बंडखोरी निंबाळकर आणि भाजपची मोठी दुखेदुखी ठरते. भाजपच्या हायकमांडकडून मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात भाजपला यश आलेलं दिसत नाही. मोहिते पाटील यांच्या बंडखोरीचा प्रश्न असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही भाजप नेत्यांना जाब विचारला जातोय. त्यातून शेतकरी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. याचा प्रत्यय माढा तालुक्यातील टेंभूर नेते बुधवारी आला. शेती प्रश्नावरून भाजप नेत्यांना जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांकडून सभेबाहेर काढण्यात आलं. मोहिते पाटील यांच्या माध्यमातून होणारी वजाबाकी दुसरीकडे भरून काढण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतोय. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी माढा मतदारसंघात होते. ते करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना भेटायला गेले होते. त्यांच्यासोबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होते. मात्र पाटील यांना भेटायला जाताना चंद्रकांत दादांनी निंबाळकर यांना सोबत नेणं टाळलं. चंद्रकांत पाटील हे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांना घेऊन नारायण पाटील यांना भेटले. मात्र शेवटपर्यंत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्या गाडीत बसून राहावं लागलं. निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीबाबत नारायण पाटील यांनी चंद्रकांत दादांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. दरम्यान निंबाळकर यांनी माजी आमदार नारायण पाटील यांचं समर्थन मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवलेत. मात्र नारायण पाटील हे खासदारांवर नाराज असल्यामुळं त्यांच्याकडून भेटीबाबत कोणताही ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे निंबाळकरांसमोरील अडचण वाढताना दिसते.